बाब मी कालपासूनच बघतोय की 3 महिन्यामध्ये हा प्रकल्प गेला, तो प्रकल्प गेला. कशा पद्धतीनं शिंदे फडणवीस सरकारचं दुर्लक्ष झालं, उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा पद्धतीची सगळी वक्तव्य मी ऐकलीत. आणि त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो की असाच विरोध त्यांनी 25 वर्ष करत राहिला पाहिजे. कारण ज्यांनी काहीच केलं नाही आणि ते न केल्यामुळं काही लोकांवर ही वेळ आलेली आहे. आता वेदांता फास्कॉनच्या बाबतीमध्ये मला आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला एक गोष्ट सांगितली पाहिजे जी मला देखील माहीत नव्हती उद्योगमंत्री म्हणून. 15 दिवसापूर्वी ज्यावेळी मी वेदांता फास्कॉन ज्या जागेवर होणार आहे त्या जागेला स्वतः जाऊन भेट दिली. पूर्वीपर्यंत काय सांगितलं जात होतं की 2000 एकर जमीन दिलेली आहे, 2000 एकर जमिनीची पाहणी केलेली आहे, मग ते असं झालेलं आहे, मग असं ॲब्रॉडला असं ठरलं, वर्षा बंगल्यावर असं ठरलं, सह्याद्रीवर असं ठरलं, या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो. आणि त्यावेळी देखील मी सांगितलेलं होतं की 8 महिने कुठंही हाय पॉवर कमिटीची मिटिंग झालेली नाही. जी हाय पॉवर कमिटीची मिटिंग 15 जुलैला झाली, इथपर्यंत माझ्याकडे इन्फॉर्मेशन होती. परंतु तळेगावला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जी जमीन आम्ही वेदांता फास्कॉनला देणार होतो त्या जमिनीवर इको सेन्सिटिव्ह झोन आहे 3500 एकर जमिनीवर, आणि तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे. म्हणजे ती जागा देण्याचाच प्रश्न येत नाही, त्याचे कागदपत्र पूर्ण करायचे झाले तर किमान 1 ते 1.5 वर्ष प्रॅक्टिकली लागतात, हे देखील वेदांताच्या मालकाला माहिती होतं. दुसरी आम्ही जागा देतो म्हणून सांगितली होती, ती जागा ॲक्विजिशनच केलेली नव्हती. ती आता पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही ॲक्विजिशन करायला सुरुवात करतो. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आपण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपण सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही आणि एखादा प्रोजेक्ट पूर्वी गेलेला असताना त्याचं खापर आमच्यावर फोडायचं आणि संभ्रमावस्था निर्माण करायची, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून एअरबसच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांच्या स्टेटमेंट सुरू आहेत, काही लोकांचे ट्विट सुरू आहेत. आता एअरबसच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की मी एका व्यासपीठावरनं असं सांगितलं की नागपूरला हा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं सांगितलं, की त्यावेळी मला संबंधित यंत्रणेनं काय काय केलं आहे ह्याची पूर्णतः कल्पना नव्हती. आणि एखादा प्रोजेक्ट जर येत असेल तर तो आणण्यासाठी प्रयत्न करू हे उद्योगमंत्र्यांना सांगणं काही चुकीचं आहे किंवा पाप आहे असं काही मला वाटत नाही. परंतु हे सांगितल्यानंतर मी ज्यावेळी वस्तुस्थिती बघितली त्यावेळी 21 सप्टेंबर 2021ला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संबंधित यंत्रणा यांचा MOU झालेला होता. आता MOU झाल्यानंतर एक अलिखित संकल्पना अशी आहे की ती जागा देखील फायनल झालेली आहे. 30 ऑक्टोबरला त्याचं भूमिपूजन आहे. आता 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जमिनीची पाहणी करून इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सशी निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं हे काही 90 दिवसामध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता हे अनेकांनी देखील आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं स्वीकारायचं नाही. आणि याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की रायगडमध्ये 20,000 कोटी रुपयाचा एक फार मोठा प्रकल्प येतो आहे, जो त्याचं नाव पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीचा जो प्रकल्प आहे त्याचा MOU 8 महिन्यापूर्वी झाला होता. 8 महिन्यापूर्वी MOU झाल्यानंतर 1 महिन्याभरापूर्वी हे सगळे संचालक मला भेटायला आले आणि त्यांनी जी भूमिका माझ्याकडे मांडली ती मला आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोचवायची आहे की कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग जी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते ती 14 महिने होऊ शकली नव्हती. आता ही कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग काय असते, तर जो इंडस्ट्रियलिस्ट भारतामध्ये येतो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये येतो आहे त्याला इन्सेंटिव्ह पॅकेज 20 वर्षाचं द्यायचं, 40 वर्षाचं द्यायचं, 60% द्यायचं की 100% द्यायचं याचं फायनलायझेशन या कमिटीमध्ये होत असतं. परंतु ही 14 महिने होऊ शकली नाही. मग किती लोकांची मानसिकता होती की उद्योग ह्या ठिकाणी आणणं, जे पॉवर हायपॉवर कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, जे कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, ते पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला हा दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत हे फार चुकीचं आहे. ह्याच्यातनं मला असं वाटत नाही की राजकीय फायदा होईल, परंतु आपण युवकांची दिशाभूल करतो आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि मला आपल्याला देखील एक विनंती वजा मी विनंतीच करायची आहे की ज्या पद्धतीचे स्टेटमेंट काही लोक देतात आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा अन्य सिनियर नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. जर हा 1 वर्षापूर्वी प्रकल्प गेला आमच्या वेळी गेला तर नक्की याची वस्तुस्थिती काय हे देखील आम्ही सगळ्यांनी मिळून शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून जे प्रकल्प पूर्वी गेलेले आहेत, आता ह्याच्यातला अजून एक प्रकल्प ज्याच्यावर टाहो फोडला गेला होता तो म्हणजे BDP चा प्रकल्प केंद्र शासनाचा इन्सेंटिव्ह मिळेल ह्याच्यावर आम्ही अजिबात अवलंबून नाही. त्यावेळी देखील मी सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत ही इंडस्ट्रीला नक्कीच लागते,
परंतु बी डी पी जो रायगड जिल्ह्यामध्ये होतो आहे त्या रायगड जिल्ह्याच्या बी डी पीचे सगळेच्या सगळे पैसे हे एम आय डी सी बेअर करणार आहे आणि तिथं 50,000 कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. त्याच्यातनं 30 ते 40,000 लोकांना रोजगार मिळू शकतो. आणि आज सकाळपासूनच्या मी स्टेटमेंट ज्या बघतोय, हा प्रकल्प गेला 2 लाखाचा रोजगार निघून गेला, हा प्रकल्प गेला 30,000चा रोजगार निघून गेला, आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली होती. मी आता देखील डिपार्टमेंटला विचारलं की 6 लाख कोटीची जर इन्व्हेस्टमेंट आलेली आहे तर या 2.5 वर्षामध्ये निम्म्यापेक्षा जास्त बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे होती, त्याची कुठेही नोंद नाही. ज्या एअरबसबद्दल आपण जे बोलतो आहे त्याच्यामध्ये एक अधिकारी हे आंध्र प्रदेशमध्ये एअरबसच्या एका अधिकाऱ्याला भेटले, अग्रवाल नावाच्या, जे टाटाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्री महोदयांना सांगितलं की केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे, हे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारण अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या ह्याच्यावर मला विश्वास का ठेवावा लागेल, कारण मी त्यावेळी उद्योगमंत्री नव्हतो आणि मला या राजकारणामध्ये जायचं नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे